पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार युनियनचे सरचिटणीस माननीय सुनील भाऊ नलावडे यांचा 55वा वाढदिवस स्वारगेट डेपो या ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक आनंद रिठे, रणरागिणी रूपालीताई ठोंबरे पाटील, राष्ट्रवादी कामगार युनियन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय सोमनाथ अप्पा शिंदे, स्वीकृत नगरसेवक शशिकांत काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी माननीय अजय भाऊ दराडे, राष्ट्रवादी कामगार प्रमुख राजेंद्र कोंडे यावेळी उपस्थित होते. तसेच यावेळी स्वारगेट डेपो कामगार मित्र परिवार सेवानिवृत्त सेवकांचा सत्कार करण्यात आला. मारुती पोल कायम वाहक यांचा सत्कार रूपालीताई ठोंबरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमोद खोपडे लेखनिक यांचा सत्कार सोमनाथ अप्पा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच तान्हाजी कांबळे सेवक यांचा सत्कार सुनील भाऊ नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार युनियन उपाध्यक्ष हरीश ओहळ, विवेक कदम, भाऊ चव्हाण, शेखर सावंत, ज्ञानेश्वर जावळेकर, भाऊसाहेब दळवी, बाळासाहेब गावडे यांनी केले होते. सुनील भाऊ तसेच पीएमपीएलचे कर्मचारी, काम करणारे आपले योगेश भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण जमलेलो आहोत. मी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला आहे. तुमच्या सर्वांना, तुम्ही मीडियातनं सगळ्या गोष्टीतनं बघितलेलं आहे. या आधी मी ज्या पक्षात काम करत होते, नगरसेविका होते. मी 2012 ते 2017 पुणे मनपामध्ये नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. माझा पूर्वीचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना होता. कामगारांच्या प्रश्नाविषयी आत्ता भाऊ बोलले, तर मी काही कामगार लीडर वगैरे नाही, परंतु कामगारांच्या व्यथा काय असतात आणि तिथं कशा पद्धतीने न्याय द्यायचा याची जाण म्हणा किंवा माझ्या, मी एक स्वतःला कामगार समजते आणि कामगारातनं येणाऱ्या अडचणी आपण कशा मात करायच्या, एक वकील असल्यामुळे थोडंसं जरा हातखंडा आहे. तुमच्याही आत्ता आपल्या पक्षाची युनियन पहिल्यापासून काम करते सत्तेत. आत्ता यांनी कंत्राटी कामगारांचा विषय सांगितला. पुणे मनपामध्ये कंत्राटी कामगार जवळजवळ 120 मार्चच्या माध्यमातनं गेली 12 वर्ष काम करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना ती कंटिन्युअसली काम करत होती. 6 महिन्याचा एकदा ब्रेक दिल्यानंतर ज्या पद्धतीने भाजप सरकार 2017 आलं, त्याचवेळी त्या लोकांनी या कंत्राटी कामगारांना कमी केलं. म्हणजे काय, तर राष्ट्रवादी काँग्रेसची, काँग्रेस पक्षाची सत्ता गेल्यानंतर तातडीने भाजपने त्या लोकांना. सुनील भाऊ नलावडे आपले सरचिटणीस यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे आपले सर्व कामगार बंधू भगिनींनी आज जो कार्यक्रम आहे तिथं ठेवला. या कार्यक्रमाला एक नवीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपल्या महिला भगिनी आक्रमक चेहरा रूपालीता ठोंबरेच्या वतीने लाभला. ते आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांच्यासंगे त्यांचे बंधू अजय दराडे, नांगरे, जे आपले सर्व पीएमपीएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनता कामगार यांचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित असलेले माझे सर्व कामगार बंधू आणि बंधू भगिनी, राष्ट्रवादी महाराष्ट्र जनता कामगार युनियनचं काम करत असताना एक जो पुष्प होत असतो एनर्जी असती ती आरिश म्हणल्याप्रमाणे या वर्षातून एकदा सुनील भाऊचा वाढदिवस आपण येतो होतो. आजच्या पुष्पडोस आपल्या सर्व कामगारांच्या वतीने सुनील भाऊंना आपण देतो. आजच्या पुष्पडोस मार्गाने दिल्यामुळे वर्षभर सुनील भाऊ आपल्या कामगारांसाठी, त्यांच्या अडीअडचणीसाठी 24 तास 7 दिवस कधी फोन केला तरी कामगारांचा, प्रत्येक कामगारांचा फोन उचलला जातो आणि त्यांचं काम इथं होतं. हा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाचा, आपल्या सर्वांचा, आपण सर्व कामगार आपण सुनील भाऊंच्या पाठीशी असतो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे सुनील भाऊंना ही शक्ती प्राप्त होते. राष्ट्रवादी महाराष्ट्र जनता कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष, आज आपण जो माझा सत्कार ठेवलेला आहे, हा सत्कार म्हणजे आपल्या युनियनच्या कार्याची पावती. आपली युनियन चांगलं काम करते म्हणून माझा वाढदिवस साजरा होतो. सुनील नलावडे जरी पुढे असतो, सुनील नलावडेचं नाव पुढे असतं, पेपरला असतं किंवा पत्रामध्ये असतं, पण त्या मला झटणारे हात भरपूर आहेत. प्रत्येक जे मध्ये कार्यकर्त्यांनी फळे, पदाधिकाऱ्यांनी फळे आणि ते सगळे चांगलं काम करतात म्हणून आज दिवस मला पाहायला मिळतो, दरवर्षी पाहायला मिळतो. याचा अर्थ आपलं दरवर्षी काम चांगलं होते. युनियनच्या वतीने आपण भरपूर प्रश्न सोडवलेले आहेत. माननीय आमदार शशांजी शिंदे साहेबांनी पूर्व पीएमटीमध्ये आणि पूर्व पीएमटीमध्ये दोन्हीकडे युनियनची स्थापना केली होती. विलीनीकरण झाल्यानंतर आपण एकत्र युनियन केली, आपणने आपलं मार्गदर्शन केलं. आपण इथं जुने होते, आपण इथल्या सगळ्या खात्याकडे माहिती होत्या. आपण आमचं सगळं नियोजन करून दिलं आणि नंतर आम्ही एकत्र वाटचाल चालू केली. आणि आता पण आपण बघितलं असेल, आपली युनियन स्थापन झाल्यानंतर कायम कर्मचारी, DW कर्मचारी होते त्यांना कायम करणं, ते आमच्याकडे पण कंत्राटी सेवक होते, तो ठराव करून आम्ही कंत्राटी सेवकांना DW केलं आणि त्यानंतर त्यांना आम्ही परमनंट केलं. अशी बरीच कामं आपण युनियनच्या माध्यमातून करत असतो. ही युनियनची कामं जर आपण करताना आपल्याला जे वरिष्ठ असतात, आता स्थानिक सांगितलं आदरणीय आयोजक आपले पालकमंत्री
काही ज्या दिवशी तुमचा प्रवेश झाला त्या दिवशी आमची आणि दहा